हम आज किधर है तो मिनी पंजाबी ढाबा। Hi guys, welcome to another vlog. This vlog will be completely a food vlog. ನಾವು ಇವಾಗ ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾ ಹಮ್ ಆಜ್ ಕಿಧರ್ ಹೇ ತೋ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾ ಈ ಹನುಮನ್ ನಗರ್ ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ ಮೇ ಭಿ ಹೇ ಬಿಹೈಂಡ್ ಬಿ ಎಮ್ ಎಸ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಆಕ್ಚುಲಿ ಓಕೆ ಸೊ ಇದರ್ ಕ್ಯಾ 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 ಸಕ್ತಾ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಪೀ ಸಕ್ತಾ ಸಭಿ ದೇಖೆಂಗೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನೇನು ತಿನ್ಬೋದು ಏನೇನು ಕುಡಿಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಜಸ್ಟ್ ಸ್ವೀಟ್ ಲಸ್ಸಿ ನಿಮಗೆ ಕೂಲ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸಿಗುತ್ತೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಫೇಮಸ್ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೋಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಆಲೂ ಪರೋಟ ಆ್ಯಂಡ್ ಆಲೂ ಕುಲ್ಚ ಮತ್ತು ಅದೊಂದೇ ಅಲ್ಲ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರಿ ಮಾತ್ರ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ದಿಸ್ ಎಂಟೈರ್ ಕರಿ ಇವ್ರದ್ದೇನಿದೆ ಇಟ್ ಈಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಹೋಮ್ಲಿ ಫುಡ್ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಟೇಸ್ಟ್ ಮೇಕರ್ಸ್ ಆಗಿ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸ್ ಯಾವುದೋ ನಿಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ಹಾಳು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಹಾಕಲ್ಲ ನನ್ನ ಹಿಂದೆನೆ ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸೊ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಣ ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೇಗಿದೆ ಹೇಗೆ ಫುಡ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ आपका नाम कमलजीत सिंह ओके कितना साल से है सर ये 2004 से 2004 से ओके यही जगह में है और कोई ब्रांचेस है यही जगह एक ही है आप इधर ओनली वेजिटेरियन है ना प्योर वेज नॉन वेज कुछ भी यूज नहीं कर रहे सो मेनी टाइम्स आई हैव ट्राइड दिस बट इट्स लाइक फील लाइक होमली फूड कैसा आप बना सकते हो कैसा फील होएगा ओके आप ना कौन सा ईयर में सभी रिनोवेट किया ना सभी हाँ ये कोविड से पहले रिनोवेट हुआ ओके कितना स्टाफ है आपके पास हमारे पास स्टाफ ज़्यादा नहीं थोड़ा ही है 10 आदमी और आपका मिनी पंजाबी ढाबा का टाइमिंग्स क्या है ये 12 to 4 लंच है 12 to 4 कितना टाइम ओपन होएगा वही 12 to 4 लंच है ओके और 7 to 10 डिनर लंच हो तो क्या आपका स्पेशल डिश क्या है इधर क्या मिल सकता है पूरा नॉर्थ इंडिया ओके स्पेशली पंजाबी फूड ओके कोई कस्टमर आए तो कौन सा डिमांड करेगा यहाँ ज़्यादा कौन सा रहा ज़्यादा डिमांड है यहाँ भिंडी फ्राई कौन सा भिंडी फ्राई ओके दाल तड़का दाल मखनी मलाई कोफ्ता कढ़ाई पनीर पनीर बटर मसाला पनीर कीमा ओके जीरा आलू हाँ मेरा घर में आपका वेज बिरयानी बहुत अच्छा रहेगा वो राइस में हो गया ये डिश हो गया मेन कोर्स हो गया राइस में वेज बिरयानी बहुत डिमांड है जीरा राइस बहुत डिमांड है और ब्रेड में आपको तंदूरी रोटी फुल्का पराठा ये 100% वीट है ओके पूरा वीट में भी करेक्ट 100% वीट है और हेल्दी फूड है और आप कुलचा का सभी कौन सा है वो सॉरी कुलचा सभी किस में बनाते हैं कुलचा नान मैदा होता है ओके रोटी फुल्का पराठा सर 100% वीट होता है और पूरा इसमें कोई मिक्सिंग नहीं होता ओके ओके ये हेल्दी आप वो स्पेशल पंजाबी वेज है ना वो बहुत अच्छा रहेगा वो हम एक्चुअली हम आज वो ही ऑर्डर किया है ओके वो कैसा है वो देखे यहाँ का स्पेशल डिश ओके और आपने नया स्टार्ट किया ना वो जैन फूड वो क्या है वो उसके जैन फूड होता है जिसमें ऑनियन और गार्लिक नहीं होता है ओके बाकी में सभी ऑनियन गार्लिक यूज़ करते हैं उसमें यूज़ नहीं करते पंजाबी फूड बिना गार्लिक बिना जिंजर बिना ऑनियन के नहीं बनता है ओके मगर कुछ जैन कस्टमर है हमारे जिनको वो जैन फूड चाहिए उनके लिए हमने ये स्पेशल एक ऑप्शन रखा है विदाउट ऑनियन विदाउट गार्लिक ಗೈಸ್ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಇವಾಗ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾ ಒಳಗಡೆ ಇದ್ದೀವಿ ಇವಾಗ ನಾನು ನಿಮಗೆ ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಎಲ್ಲ ತೋರಿಸಿದೆ ಇವಾಗ ಕಿಚನ್ ರೂಮ್ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಯಾವ ಥರ ಫುಡ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನೋಡೋಣ ಓಕೆ ನಮ್ಮ ಆಜ್ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾ ಮೇ ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಅಭಿ ದಿಖಾಯ ಹೇ
हम अभी अंदर जा रहे हैं किचन को, वो कैसा फूड प्रिपेयर करेगा, रोटी कैसा बनाता है, सभी हमें आपको दिखाता हूँ। ये अभी स्पेशल वेज पंजाबी है ना। हाँ जी। सर आपका नाम क्या है? किशन सिंह। हाँ, किशन सिंह। किशन सिंह, ओके। सर आपको वो स्पेशल पंजाबी वेज को क्या क्या इंग्रेडिएंट्स डालते हैं? वेजिटेबल है, चना, राजमा। ओके। सभी आएगा, थोड़ा पनीर आएगा। हाँ हाँ। ये कौन सा ग्रेवी है, किसके लिए यूज करते हैं? ये करी में डालते हैं, ऑनियन, टमाटर, कैसू। वो सभी कौन कौन ऑर्डर करते हैं यही करी यूज करेगा। वेज बिरयानी सभी किधर बनाते हैं? हाँ हाँ। यही है आज हमारा का स्पेशल पंजाबी वेज। अभी वही हो गया। सर अभी क्या बना रहे हैं आप? ये आलू कुलचा। वो आलू कुलचा कैसा बना था? अभी स्टफिंग सभी ऑलरेडी हो गया ना? ओके। ये पूरा मैदा का है ना? प्योर मैदा है। ओके। अभी कैसा करते हैं आप? कैसा ओके। कितना टाइम लगेगा इसमें? एक मिनट लगेगा। एक मिनट में हो जाएगा। वो सभी वैसा रखेगा बस। इसको क्या बताएगा आप? ये तंदूर बोलते हैं। तंदूर। तंदूर। ये सर ब्राउन वाला मीट है, व्हाइट वाला मैदा है। एक मिनट। पराठा रोटी। ये क्या? ये मीट है। ये प्योर वीट है। ओके। और रोटी सभी आप वीट में बनाते हैं ना? रोटी और पराठा, कुलचा, नान जो है मैदे का होता है। ओके ओके। ये क्या प्रिपेयर कर रहे हैं आप? आलू परोठा। ये सभी स्टफिंग करेगा? ओके। ये पूरा वीट का है और मैदा का कौन सा है वो? गेहूं का आटे का है। क्या? गेहूं का आटे का है। हाँ हाँ। ओके ओके। आप दो में यूज करते हैं ना? क्यों? ये क्या और वो क्या? इसमें थोड़ा पकता है तब तक उधर। इसमें क्या आएगा? इधर बटर लगाता है। इसमें नहीं नहीं इसमें क्या आएगा? इसमें बटर लगेगा सर। उसमें बटर लगेगा। हाँ। ओके। विदाउट बटर बोले तो इसमें भी डायरेक्ट देगा आपको? इसमें बटर नहीं लगेगा। हाँ हाँ। विदाउट बटर चाहिए उसमें नहीं लगेगा। ओके। इसमें बटर डालेगा। Thank you.
ये जगह में आप क्या मसाला पापड़ बनाते हैं? मसाला पापड़ ये सभी क्या सलाद है? सलाद वो ग्रीन चटनी कुछ आता है ना, वो किस में बनाएगा? किस में बनाता है वो ग्रीन चटनी? पुदीना चटनी है क्या? ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಹೇಳಿರೋ ಹಾಗೆ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾದ ಫುಡ್ ರೆಡಿ ಆಗಿದೆ. ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ಹೋಗಿ ಪಾರ್ಸಲ್ ತಗೊಂಡ್ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಏನೇನು ತಗೊಂಡ್ಬಂದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ದಿಸ್ ಈಸ್ ಬಟರ್ ರೋಟಿ. ಬಟರ್ ರೋಟಿ ಬಂದು ತುಂಬಾ ಸಾಫ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಇದು ಬಂದು ಆಲೂ ಪರೋಟ. ಆಲೂ ಪರೋಟನು ತುಂಬಾ ಸಾಫ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಇದರ ಕೆಳಗಡೆ ಬಂದರೆ ಆಲೂ ಕುಲ್ಚ. ಆಲೂ ಕುಲ್ಚ ಮಾತ್ರ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ದಿಸ್ ಈಸ್ ಬಟರ್ ಆಲೂ ಕುಲ್ಚ ಆ್ಯಂಡ್ ದಿಸ್ ಈಸ್ ಬಟರ್ ಆಲೂ ಪರೋಟ. ಮತ್ತು ಇದರ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ವೆಜ್ ಬಿರಿಯಾನಿ. ಈ ವೆಜ್ ಬಿರಿಯಾನಿ ಬಂದು ನಿಮಗೆ ಹೋಮ್ಲಿ ಸ್ಟೈಲ್ ಫುಡ್ ಥರನೇ ಇರುತ್ತೆ. ನಿಮಗೆ ಹೊಟ್ಟೆ ಹಾಳು ಮಾಡೋಂಥ ಯಾವ ಇಂಗ್ರೀಡಿಯೆಂಟ್ಸು ಇಲ್ಲ, ಯಾವ ಟೇಸ್ಟ್ ಮೇಕರ್ಸು ಏನೂ ಹಾಕಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಈ ವೆಜ್ ಬಿರಿಯಾನಿ ನಿಮಗೆ ಹೋಮ್ಲಿ ಸ್ಟೈಲ್ ಫುಡ್ ಥರ ಇದೆ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಮೊಸರು ಬಜ್ಜಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೊಸರು ಬಜ್ಜಿ ಇದೆ. ಮತ್ತು ಈ ಆಲೂ ಪರೋಟ ಮತ್ತು ಆಲೂ ಕುಲ್ಚಗೆ ದಿಸ್ ಈಸ್ ಮಿಕ್ಸ್ ವೆಜ್ ಕರಿ ಸ್ಪೆಷಲ್, ಪಂಜಾಬಿ ವೆಜ್. ಈ ಸ್ಪೆಷಲ್ ಪಂಜಾಬಿ ವೆಜ್ದು ಕಾಸ್ಟ್ ಎಷ್ಟು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದಿಸ್ ಈಸ್ 200 ರುಪೀಸ್. ಮತ್ತು ಆಲೂ ಪರೋಟಾಗೆ ನಿಮಗೆ ದಿಲ್ ಚಾರ್ಜ್ 40 ರುಪೀಸ್ ಆಲೂ ಪರೋಟಾಗೆ. ಮತ್ತು ಆಲೂ ಕುಲ್ಚಗೆ 50 ರುಪೀಸ್ ಚಾರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಒಂದಕ್ಕೆ. ಮತ್ತು ಈ ವೆಜ್ ಬಿರಿಯಾನಿ ಕಾಸ್ಟ್ ಬಂದು 90 ರುಪೀಸು. ನಾನು ನಮ್ಮ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ಸ್ಗೆ ಎಲ್ರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಒಂದ್ಸರಿ ಎಲ್ಲರೂ ಮಿನಿ ಪಂಜಾಬಿ ಡಾಬಾಗೆ ಹೋಗಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ. ಇದು ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಹೋಮ್ಲಿ ಸ್ಟೈಲ್ ಫುಡ್, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ನೀವು ಒಂದ್ಸರಿ ಹೋದರೆ ನಿಮಗೆ ಈ ಥರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇರೋ ಫುಡ್ಡು ತಿರ್ಗಾ ನೀವು ಎಲ್ಲೂ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಸಿಗಲ್ಲ. ನೀವು ತಿರ್ಗಾ ಮತ್ತೆ ಇದೇ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಗೆ ಹುಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಾ. ಇದ್ರ ಲೊಕೇಶನ್ನ ನಾನು ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದೆಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹನುಮಂತ ನಗರದಲ್ಲೇ ನಿಯರೆಸ್ಟ್ ಪ್ಲೇಸು, ಲ್ಯಾಂಡ್ ಮಾರ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮಗೆ BMS ಕಾಲೇಜ್ ಬಿಹೈಂಡ್ ರೋಡಲ್ಲೇ ಇರೋದು ನಿಮಗೆ. ಸೊ ಈಸಿಯಾಗಿ ಲೊಕೇಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಸರ್ವಿಸ್ ಎಲ್ಲನೂ ಇದೆ, ನೀವು ಆರಾಮಾಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ಬೋದು. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12-3 ಲಂಚು, ಮತ್ತು ಈವ್ನಿಂಗ್ 7-10:30 ನಿಮಗೆ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿರೋ ವೆರೈಟಿ ಎಲ್ಲ ಫುಡ್ಡು ಸಿಗುತ್ತೆ, ಜೈನ್ ಫುಡ್ಡೂ ಸಿಗುತ್ತೆ. ದಿಸ್ ಈಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಹೋಮ್ಲಿ ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಪ್ಯೂರ್ ವೆಜಿಟೇರಿಯನ್. ಓಕೆ, ನಿಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಆ್ಯಂಡ್ ಡೋಂಟ್ ಫರ್ಗೆಟ್ ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ದಿ ಚಾನಲ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು, ಬಾಯ್ ಬಾಯ್.